अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या अभिषेकसह प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्त देशभरात मोठ्या थाटात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील प्रत्येक चौकात भगव्या ध्वजसह पताकाने सजावट केली असून दिवसभर अनेक ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. नागरिकांनी हा उत्सव शांततेत पार पाडावा, तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे याकरिता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आले आहे. सर, 22 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अयोध्येच्या धर्तीवर आमध्ये शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काय सांगा सर, आणि पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीने लावतो? 22 जानेवारी रोजी जे प्राणप्रतिष्ठा दिवस आणि अयोध्यामध्ये जे राम मंदिर याचं जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने अमरावती शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे नागरिकांकडून. त्यामुळे पोलीससुद्धा अलर्ट आहेत आणि पोलिसांनी तर्फे अमरावती शहर पोलीसतर्फे शहरामधील प्रत्येक महत्त्वाच्या चौकात फिक्स पॉईंट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात आलेली आहे आणि जागोजागी जिथे जिथे रॅलीज आहे, कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी वाहतूक सुरक्षा किंवा वाहतूकचे डायव्हर्शन हो आणि तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दक्षता घ्यावी, कोणी कोणत्याही नागरिकांचं मन दुखू नये आणि कुठल्याही प्रकारच्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये. काही कोणाला माहिती मिळाली काही कशाबद्दल चुकीची तर ती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळवावी असे मी आवाहन करतो. आणि जो काही आनंदोत्सव आपण साजरा करताय तो आनंदात साजरा करावे पण नियमानुसार साजरा करावे आणि जनतेला आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं. धन्यवाद. 22 जानेवारीच्या सकाळपासनं संपूर्ण भारत देशामध्ये दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे. अयोध्येच्या धर्तीवर श्रीरामांच्या मंदिरांचं भव्य असं उद्घाटन प्रसंगी संपूर्ण भारत देशामध्ये सुद्धा अनेक सकल हिंदू समाज बांधवांनी आपल्या शहराला भगवामय म्हणून सजवण्यात आलेलं आहे. थेट पोहोचलेले आपण अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये आपण पाहत आहात. राजकमल चौकामध्ये सुद्धा प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या या नावाने शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य कटआउट या ठिकाणी आपण पाहत आहात. यासोबतच अनेक रस्त्यावर भगवे ध्वजसह तोरणसुद्धा लावण्यात आलेलं आहे. आणि दुसरीकडे जर आपलं लक्ष जात असेल तर राजकमल उड्डाण पुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांचे कटआउटसुद्धा मोठ्या प्रमाणात झळकत आहात. यासोबतच विश्व हिंदू परिषद बजरंग दलांच्या वतीने भगवे ध्वज पताका लावून अमरावती शहराला सजवण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे अमरावती शहरासह बडनेरा शहरातील अनेक मंदिरावर सुद्धा रोषणाई आणि भगव्या पताकाने प्रत्येक घरावर भगवे ध्वजसुद्धा लावण्यात आलेला आहे. याबरोबरच 22 जानेवारीच्या पूर्वसंध्येला अमरावती शहरसुद्धा भगवामय झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे अयोध्या श्रीरामांच्या मंदिराचं भव्य असं उद्घाटन होणार आहे तर त्याच दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आपण पाहत आहात. आणि दुसरीकडे अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनीसुद्धा संपूर्ण नागरिकांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण सर्व नागरिकांनी हा उत्सव शांततेत पार पडावा याकरिता सर्व नागरिकांना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे. पोलीस विभागांच्या वतीने हा संपूर्ण उत्सव साजरा होण्याकरिता संपूर्ण चौकामध्ये पोलीस बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात लावला जात आहे. आणि हा उत्सव आता 22 जानेवारीला अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या आनंदात उत्सवात हा उत्सव साजरा होणार आहे. हनुमान टेकडीवर लाडू वाटपाचा कार्यक्रम तर दुसरीकडे दसरा मैदानावर गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे पुन्हा संपूर्ण शहरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेलसुद्धा मोठ्या प्रमाणात राहणार आहे. सिटी न्यूज वतीने आपण सर्व नागरिकसुद्धा हा उत्सव अतिशय शांततेत आणि बंधुभावाने साजरा करूया आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने आपणसुद्धा साजरा करावा असे आवाहन आपल्या सिटी न्यूजच्या वतीने करण्यात येत आहेत. कॅमेरामन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती.